आमच्याकडे सर्व प्रकारचे मास्क, फेस शील्ड, ग्लोव्ज, पीपी किट यासह इतर सेफ्टी इक्विपमेंट्स मिळतील. संपर्क प्रशांत नाळे, सर्वज्ञ एंटरप्राइजेस, फलटण. ब्रिजनगर येथे काल कोरोनाचा रुग्ण आढळल्यापासून फलटण शहरात गभराटीचे वातावरण तयार झाले आहे. ब्रिजनगर हे जाधववाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. जाधववाडीत इतरत्र कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तेथील प्रशासनाने नक्की काय उपाययोजना केल्यात याबाबत आमचे प्रतिनिधी बापू बंगाळे यांनी थेट जाधववाडी ग्रामपंचायतीत माहिती घेतली. येथील सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी व बिरदेवनगर येथील ग्रामपंचायत सदस्य यांनाही बापू बंगाळे भेटले. पाहूयात याबाबतचा सविस्तर वृत्तांत. हां, मी माऊली सावंत, बिरदेवनगर, जाधववाडी, सामाजिक कार्यकर्ते. मी स्थैर्य लावच्या ह्याचं अभिनंदन करतो की त्यांनी गेले 10 दिवसापूर्वी बापूराव बंगाळे हे प्रतिनिधी आमच्याकडे आमच्या तक्रारून आले आणि त्यांनी जे डीएड कॉलेज इंग्लिश मिडियमच्या बाजूला हॉस्टेलमध्ये जे क्वारंटाईनसाठी जे तिथं जागा निवडली होती शासनाने, ते जागेबद्दल सर्वच लोकांची तक्रार असल्यामुळे ती जागा हलवण्यासाठी बापू बंगाळे स्थैर्यचे प्रतिनिधी यांनी अतिशय चांगल्यापैकी मार्गदर्शन आम्हाला केलं आणि ती जागा शेते स्कूल या ठिकाणी नेल्याबद्दल मी पहिल्यांदा जाधववाडी बिरदेव नगरच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि गेले 22-23 मार्च पासून अतिशय शासनाच्या वेगवेगळ्या कोरोनाच्या माध्यमातून ज्या सुविधा किंवा ज्या नियमावली पाळण्याचे आवाहन शासनाने केलं त्याचं काटेकोर पालन करत असताना सुद्धा आज बिरदेव नगरमध्ये एक जसा देशसेवा करत असणारी भगिनी किंवा बांधव देशाच्यासाठी जसा अर्पण होतो तशा पद्धतीने आज या भगिनीने आज कोरोना झालेल्या पेशंटची काळजी घेताना आज त्याच भगिनीला कोरोनाची लागण दुर्दैवानं झाली. खऱ्या अर्थानं शासनाच्या काही किट किंवा काही सुविधा ह्या व्यवस्थित नसल्यामुळं किंवा त्यांच्या काही हलगर्जीपणामुळं त्यांना आज लागण झाल्यामुळं आज माझ्या बिरदेवनगरमध्ये अशा पद्धतीचा रुग्ण सापडल्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले. तरीसुद्धा आम्ही या शासनाच्या माध्यमातून किंवा प्रांतसाहेब, तहसीलदार, नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी खटकर साहेब असतील, या गावडे मॅडम असतील किंवा तहसीलदार प्रांत असतील यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्रामसेवक, विकास अधिकारी, परत सरपंच, उपसरपंच, सर्वच माझे सहकारी यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीवर मात करून त्या गोष्टी जी काही एकच पेशंट सापडला जरी असला तरी भविष्यात कुठेही कुठलाही बाधित इतर होणार नाही या पद्धतीची आम्ही खबरदारी म्हणून किराणा माल असेल, अत्यावश्यक सेवेचं दूध असेल किंवा भाजीपाला असेल हा कसा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवता येईल या माध्यमातून आमच्या सर्व ग्रामपंचायत माध्यमातून काम चालू आहे. त्यामुळं इथून पुढं या गावामध्ये येणारे सर्वच बाजूचे रस्ते आम्ही बंद केले आहेत. प्रशासन, पोलीस स्टेशन अतिशय चांगलं सहकार्य करत आहे, पण नागरिकांनी सुद्धा घराच्या बाहेर जरी आमचा विभाग पडत नसला तरी बाहेर येणाऱ्या नागरिकांनी कुठल्याही प्रकारे या विभागातून किंवा बिरदेव नगर जाधववाडी हद्दीतून येऊ नये अशी मी कळकळची विनंती करतो. आणि प्रशासनाने इथून पुढं जसं या भगिनीला लागण झाल्यामुळं बाकी सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी आपापली काळजी घ्यावी. आमच्या आरोग्य सेविका किंवा या सर्वच बिरदेव नगरमध्ये जे बाहेरून आलेले सर्वच नागरिकांची पडताळणी घेत आहेत. जर बाहेरून आले तर त्यांना त्यांच्या येणाऱ्या गावातील प्रमुख सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल यांच्या पत्राशिवाय मी इथं कुठेही कोणाला घेणार नाही आणि कुणीही यायचा प्रयत्न करू नये एवढंच मी आवाहन करतो. आणि या भगिनीला सेवा करत असताना आज क्वारंटाईन झालेल्या विलीनीकरणामध्ये सेवा करत असताना किंवा त्यांच्या जवळ गेल्यामुळं जर त्यांना लागण झाली असेल, त्या भगिनीचे आरोग्य आणि तिची जी काही बाधित झाली आहे पॉझिटिव्ह, तर ते चांगली व्हावी अशी मी जाधववाडी बिरदेवाशीच्या नागरिकाच्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने मी प्रार्थना करतो की तिला भविष्यात सेवा करण्यासाठी पुन्हा पुनर्जीवन द्यावं आणि ती निरोगी आणि तंदुरुस्त व्हावी एवढीच मी प्रार्थना परमेश्वर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि स्थैर्याचे अभिनंदन.